कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, 8 आरोपींना बेड्या. अकोला पश्चिम विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विजय मिरवणुकीत सहभागी झालेल्या काही जणांनी कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तसेच या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी रविवारी 8 आरोपींना अटक केली. यात तौफिक खान, शब्बीर खान, वय 34 वर्ष, राहणार संजय नगर, नायगाव, अकोला, मोहम्मद अबू बखर, रफिक कुरेशी, वय 25 वर्ष, राहणार कागजीपुरा, अकोला, मोहम्मद आदिल खत्री, मोहम्मद अख्तर खत्री, वय 27 वर्ष, राहणार कागजीपुरा, अकोला, इर्शाद हुसेन, लियाकत हुसेन, वय 30 वर्ष, राहणार इनामपुरा, अकोला, अब्दुल सादिक, अब्दुल बशीर, वय 32 वर्ष, राहणार संजय नगर, इकबाल कॉलनी, अकोला, अजीम खान, इकबाल खान, वय 32 वर्ष, राहणार काळी मस्जिद जवळ, अकोला, जावेद खान, जिलानी खान, वय 29 वर्ष, राहणार भारतनगर, अकोला, सय्यद अशरफ, सय्यद मकसूद, वय 70 वर्ष, राहणार नवापुरा, अकोला. अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अकोला पश्चिममधील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माळीपुऱ्यातून विजयाचा जल्लोष करत असताना काही जणांना पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर काही जणांनी रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला घेराव घालत धक्काबुक्की केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता गुन्ह्यात 5 पेक्षा अधिक आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली. पोलीस निरीक्षक मनोज बहुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश नावकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जोगदंड, निलेश गायकवाड, सुरेश मोरे, पोलीस हवालदार शेख हसन, शेख अब्दुल्ला, दादाराव टापरे, किशोर गवळी, संतोष गवई, विजय सावदेकर, गीतेश कांबळे, जगदीश इंगळे, संजय भगत, श्याम मोळे, अनिल धनभर, रोशन पटले आदींनी ही कारवाई केली.